झाडाच्या फांद्यांमध्ये यांनी असं गटी बनवलेली असतात, हे लक्षात पण येत नाही थोड्याजवळ हे घरटं आहे म्हणून. ही बारीक चिमणी आहे, ही कोकणातली बारीक चिमणी असते, कारण मगाशी तिचा नर आणि मादी दोघाईकडे फिरत होते. हे एवढे छोटे पक्षी असतात ना की आपण त्यांचा फोटो पण नाही काढू शकत. हे त्यांचं घरटं आहे. आतमध्ये आता अंडी किंवा पिल्लं असतील माहीत नाही, कारण हे फार उंचावरती आहे आणि हे खैराच्या झाडावरती बांधलेलं आहे. कारण ॲज युजल खैराला काटे असतात, त्याच्यामुळे एखादा साप वगैरे पण ह्या झाडावरती चढण्याची धास्ती नाही करत. मित्रांनो हा बघा, तांबड्या रंगाचा पक्षी आहे. हा नर आहे आणि मादी पण इथे बाजूला फिरते बघा, ही त्याची मादी आहे. हे फार छोटे पक्षी असतात, त्यांना कॅप्चर करणं म्हणजे हे नर आणि मादीचा जोडी असेल ना तिकडे बसलेली, तरच आपल्याला ओळखता येतात. हे असे काटेरी झाडावरती बसून ही लोक आपलं घरटं बनवतात, कुठे किडामुंगी खातात आणि फिरत असतात.